61 700 तू नींद में है क्या? मित्र हा गोबरा मासा है शकते किती ट्रे भरले आहेत मित्रांनो माकुल बघा केवढे मोठे आहेत ते मित्रांनो तुम्ही बघू शकता है बर्फाने फूल भरून निघाले गाड़ी नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण आता आलो आहे बीच वरती आणि आपण जी मागची व्हिडिओ बनवली मुरुड बीचची त्यामध्ये तुम्हाला मी बोललो होतो की आपण हरणई बंदरला जिथे फिश मार्केट आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात मच्छीचा लिलाव होतो आणि माझा मित्र पंकज आणि आम्ही दोघे जण आलो आहे तिथे आणि सांगायचं झालं तर मोठा फिश मार्केट आहे आणि तिथे रत्नागिरी जिल्ह्यातील असं म्हणता येईल की सर्वात मोठं फिश मार्केट आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात मच्छीचा लिलाव होतो आज ते मी मच्छीचा लिलाव पाहायला आलो आहे आणि आज त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर मित्रांनो कुठेही स्केच न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही बघू शकताय पाठीमागे आता होड्या आलेल्या आहेत चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता मित्रांनो ते तिकडे होड्यामधून मच्छी काढली जाते आणि त्या बैलगाड्यात त्या बैलगाड्यांमधून ते भरून मग ते बैलगाड्या इकडे बंदरावरती येतात मित्रांनो मच्छीचा लिलाव चालू झालेला आहे बघू शकता है 5,500 असा रेट चालू आहे लिलाव चालू आहे तुम्ही बघू शकता किती गाडी कोळी आहे आणि 1,700 आहे लिलाव चालू आहे थोडी बारीक आहे एकदम मित्रांनो तुम्ही आता ऐकलं तर मी 1,700 बोललो होतो 1,700 बोललो आता बघा किती रेट वाढला 1,150 झाला लगेच रेट किती कोळीचा रेट आहे बघा मित्रांनो 1,150 800 रुपये मला 12 बारा मग आपण किती
मित्रांनो, हे राणी मासे आहेत. तिचं नाव काय? किरी. किरी किरी पण असंही काहीतरी बोलतात. बघू शकतो राणी मासे. कलरही छान आहे मासे. मित्रांनो, हा गोबरा मासा आहे. किती ट्रे भरलेले आहेत. एकसठ सहाशे असा लिलाव चालू आहे. हे बघे येत ना. मित्रांनो, हे आहेत माकूळ. मित्रांनो, हा मासा बघा केवढा आहे. तो जिवंत आहे. जिवंत आहे. हात लावून बघ. वागळा आहे असं बोलतात. वागळा मासा बोलतात त्याला. मित्रांनो, ही मांदेली आहेत आणि ही काटेरी काय आहेत नाव आठवत नाही त्यांचं आता. मित्रांनो, आपण बघू शकता हा पण गोबरा मासाच आहे. इकडे थोडा मासा आहे. काय आहे? नारबी डागी आहे. शंभरला डन. मित्रांनो, बघू शकता ही टोपली शंभरला डन झाली आहे. शंभरला घेतलेली आहे 100 रुपयामध्ये. कारण ही खेकडे आहेत. हा हलवा मासा आहे. 500 रुपये. ही मुशी आहे कदाचित. ही मांदेली. मित्रांनो, ही डोम्याची सुकत आहेत आणि इकडे मांदेली. ही बालिक आहे कोणती. मित्रांनो, हा बांगडा मासा आहे आणि बघेच आहे बहुतेक कसं वाटतं. बघू शकता मित्रांनो किती गर्दी आहे. गिरजा आहेत. गिरजा गिरजा मासा ना रे. बोला दोघांचे बोला. मस्त टोपड्यांमध्ये ठेवलेले आहेत. आज गर्दी भरपूर आहे ना पंकज. बाजार
3900 चले चालो 3900 चले पैसे घेता पैसे घ्या फटाफट 3900 ला फायनल झाले मित्रांनो हे1000 पुरे करून टाक आपला सेंटर मग 1000 मित्रांनो माकूल बघा केवढे मोठे आहेत ते 4000 इकडे पण माकूलच आहेत 4000 मित्रांनो ही सुरमय बघा केवढी आहे मित्रांनो तुम्ही जर म्हणजे हर्णे बंदरला आलात आणि हंदे बंदर तुम्हाला जर मच्छी तुम्हाला तुमच्या घरी न्यायची असेल तर ह्या बॉक्समध्ये तुम्ही नेऊ शकता आणि इथे बॉक्स इथे अवेलेबल असतात खूप असतात बॉक्स आणि तुम्हाला पाहिजे तसे छोटे मोठे असे बॉक्स असतात आणि तुम्ही इथून मच्छी बर्फामध्ये टाकून घरी नेऊ शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ती लिलावच्या इथे चांगली मच्छी नाही घेतली खूप गर्दी आहे आणि पर्यटकही खूप आले आहेत लांबून लांबून मच्छी घेण्यासाठी मित्रांनो आत्ताच आम्ही फिश मार्केटच्या इकडून लिलाव ज्या ठिकाणी होतं तिथून आम्ही जाऊन आलो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात माणसं आले आहेत आणि लिलावी तुम्ही बघितलं असेल कशाप्रकारे होत होतो अशाप्रकारे त्या क्रेटचे रेट वाढत जातात ते आणि इथून म्हणजे त्या छोट्या छोट्या ह्या तुम्हाला या कोळणी दिसत असतील तर ह्या कोळणी तिथून म्हणजे लिलावाच्या इथून मच्छी घेतात आणि मग त्या असे छोटी छोटी गावं आहेत म्हणजे त्या हर्णे बंदरच्या इथे छोटी छोटी म्हणजे दापोली तालुक्यातली छोटी छोटी जी गावं असतात त्या गावांमध्ये जाऊन मग ती मच्छी विकतात इथून घेऊन आणि तुम्ही बघू शकता आज पर्यटकही खूप आलेले आहेत मच्छी घेण्यासाठी आणि जे इथे पर्यटक जे लोक येतात मच्छी घेण्यासाठी ते तिथे त्यांचे रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जे राहतात तिथे मच्छी घेऊन जातात मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता ह्या इकडे सर्व कोळणी बसलेले आहेत इकडे आणि इकडून ह्या साईडनी जेवढं लिलावातून ज्या मच्छी घेतात विकत ते इकडे आणतात आणि मग ते इकडे असे विकायला बसतात आणि विकायला बसल्यावर तुम्हाला जर खूप कमी प्रमाणात मच्छी हवी असेल तर 100, 250 तर मग ते इथे या साईडला मिळते आणि मग ते स्वच्छ करूनही देतात मित्रांनो तुम्ही जर कधी दापोली शहराकडे म्हणजे दापोली तालुक्यामध्ये जे पर्यटक म्हणून फिरण्यासाठी येणार असाल तर मग ह्या हर्णे बंदरला नक्की व्हिजिट करा आणि संध्याकाळी 4 नंतर लिलाव चालू होतो
हाँ चार नंतर लिलाव चालू होतो, चार ते सहा दोन तास कदाचित लिलाव असेल चालू। आणि या दोन तासाच्या लिलावमध्ये मित्रांनो लाखोंमध्ये लिलाव चालू असतो। हा आणि जे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्या गाड्यांमधून मग ही मच्छी बाहेरच्या गावी नेली जाते, मुंबई गोवा रत्नागिरी या ठिकाणी नेली जाते। मित्रांनो इकडे हरणे बंदरला तुम्हाला ओली मच्छी तसेच सुकी मच्छीही मिळू शकते। बघू शकता इकडे सुकी मच्छीही आलेली आहे। मित्रांनो तुम्ही मोरुड या ठिकाणी जर मोरुड बीचवरती येणार असाल तर मग मोरुड ठिकाणी जर आलात तर तुम्हाला कुठे तिथे आसपास जर तुम्ही कुठे हॉटेल घेतलात तर हॉटेलच्या इथे तुम्हाला जर कुठे मच्छी नसेल मी जर मिळत तर या हरणे बंदरला या हरणे बंदर तिथून कदाचित 5-6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तिथे तुम्हाला एकदम ताजी फ्रेश मच्छी मिळेल आणि तिथून तुम्ही ती मच्छी घेऊन तुम्ही हॉटेलच्या इथे तुम्ही शिजवण्यासाठी घेऊन जाऊ शकता। चला तर मित्रांनो आता मी आता पुढच्या ठिकाणी जातो आहे आणि हा माझा मित्र आहे ना त्याला खूप घाई लागले जाण्यासाठी। चला तर मग तुम्ही बघू शकता है बर्फाने फूल भरून निघाले गाड़ी, बर्फ बारीक करून नेला जातो। इकडे तुम्ही बघू शकता है बघा गाड्या लागल्या, ह्या गाड्यांमधून बर्फ आणला जातो आणि मग त्या मशीनने बर्फ बारीक करला जातो आणि अशा या पिशव्या भरतात आणि मग त्या ज्या बोटी बाहेर जातात म्हणजे 2-3-4-4 दिवस जातात त्या ठिकाणी हा बर्फ नेला जातो बोटींमधून आणि मग तिथे स्टोअर केला जातो बोटींमध्ये आणि मग जेव्हा मच्छी मिळते तेव्हा मग त्या मच्छीमध्ये हा बर्फ टाकला जातो। आणि दुसरं म्हणजे जेव्हा इथून लिलावाच्या इथून मच्छी उचलली जाते तेव्हा मच्छी बाहेर विकायला जाते तेव्हाही हा बर्फ त्या मच्छीमध्ये टाकला जातो। मित्रांनो या दापोली तालुक्यातील हरणे बंदरला ज्यावेळी लिलाव चालू होतो त्यावेळी म्हणजे 4 नंतर ते म्हणजे 2-4-6 म्हणजे असा असेल टायमिंग पण कदाचित 2-3 तासांमध्ये जवळजवळ लाखोंची उलाढाल इथे होत असते त्या लिलावामध्ये आणि मच्छीसाठी हे खूप हरणे बंदर हे खूप प्रचलित आहे। आणि आत्ता या सध्या 2-3 दिवस सध्या वातावरण थोडं ठीक नाही आहे त्याच्यामुळे मच्छी आज थोडी कमी आली आहे पण ज्यावेळी वातावरण चांगलं असतं त्यावेळी खूप मच्छी येते आणि पर्यटकही खूप असतात। चला तर मग मित्रांनो आता व्हिडिओ आहे ते इथेच एंड करतो आहे। व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या फॅमिलीसोबत आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असेल तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खालती लाल कलरमध्ये सबस्क्राईब लिहिलं आहे ते टच करा आणि बाजूची बेल आहे की नाही तिलाही टच करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल। चला तर मित्रांनो बाय, भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर, काळजी घ्या।